आणि या ठिकाणी आपण अरविंद घुगरे यांचा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये होतो. यामध्ये फक्त शिवछत्रपतींचंच शिवचरित्र नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संभाजी महाराज असतील, अशा अनेक महापुरुषांचे ते पोवाडे गातात. पोवाडे स्वतः तयार करून ते पोवाडे मांडतात. आपल्यासोबत स्वतः खुद्द शिवशाहीर अरविंद घुगरे आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणार आहोत. सर, काय सांगाल नेमकं तुम्ही हा प्रबोधन पर जो समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवता, कशा प्रकारे राबवता आणि तुम्ही समाजासाठी देणं लागता अशा प्रकारे हे कार्यक्रम घेत आहे, नेमकं काय सांगाल समाजासाठी? 2015 साली असं वाटलं तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचला पाहिजे, या देशामधला प्रचंड जातीवाद संपला पाहिजे, हा उद्देश एकमेव उद्देश मनी ठेवून सर्वसामान्य त्या तरुणापर्यंत शिवाजी महाराज खरा इतिहास पोहोचला पाहिजे या उद्देशाने या तळमळीने मी 2015 ला शाहिरपणा पोवाडा संच या नावाने स्थापना केली. माझ्यासोबत जी काही कलाकार जी मंडळी आहेत, एका काळी या स्वार्थी युगामध्ये आई रडल्याशिवाय बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, पण गेली 15 ते 20 दिवसापासून 9000 किलोमीटरचा प्रवास माझ्यासोबत करणारी जी काही माझी मित्रमंडळी आहे, याच्यामध्ये माझ्यासोबत जे आमचे जे की मला कोरस आणि मेकअप यांचं काम करतात दिलीपची झेंडे, दुसरे आमचे भुलकी सम्राट अशोक जाधव, अरुण जाधव, गणेश सोनोने, विठ्ठल जाधव, ही तळागाळातली मंडळी रात्रंदिवस समाजासाठी काम करतात. याच्यामधून एकच आमचा उद्देश आहे की या देशामधला जातीवाद अक्षरशः संपला पाहिजे, माणूस टिकला पाहिजे आणि या देशामध्ये माणूस माणूस झाला पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणवेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी ही संपूर्ण टीम खरा इतिहास, शिवछत्रपतींचा खरा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ही वर्क करत आहेत. आज शिवशाहीर अरविंद घुगरे यांची तब्येत ठीक नसताना देखील ते आज बीडमध्ये कार्यक्रम करण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारे हे तळागाळातील सामान्यांपर्यंत हा खरा इतिहास पोहोचवण्यासाठी काम करत आहेत. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो.